राज्यातील अनेक सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका सहकारी पाणीपुरवठा संस्थेनं कौतुकास्पद काम केलं आहे. या पाणीपुरवठा संस्थेचे सदस्य असणाऱ्या शेतकऱ्यांनी तब्बल 700 एकर पडीक जमीन ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून हिरवीगार केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातलं दिंडनेरली हे गाव यापूर्वी कधीच चर्चेत नव्हतं, पण आता या गावात शेतकऱ्यांमध्ये पाण्याबद्दल निर्माण झालेल्या जागृतीमुळे हे पूर्वी या गावातील शेतकरी फक्त खरीप पिकच घ्यायचा. मात्र 2004 नंतर या गावाचं रूप फार बदलून गेलं. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था स्थापन केली. त्यानंतर 2 कोटी रुपये खर्चून दूधगंगा नदीवरून गावात पाणी आणलं आणि कोरडवाहू शेती बागायती केली. शेतीतून मिळणाऱ्या चांगल्या पिकांमुळे या गावातील शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. पाणी पुरवठा संस्थेसाठी काढलेलं कर्ज फिटल्यानंतर या गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत ठिबक सिंचन योजना राबवण्यावर लक्ष केंद्रित केलं. गावातील तब्बल 700 एकर शेती आता ड्रीप इरिगेशननं जोडली गेली आहे. गौरी गणपती संपला की त्या नदी म्हणजे संबंध दुर्भक्ष असा ओढा कंप्लीट आटलेला असायचा, तेव्हा लोकांना पाण्यासाठी वणवण बाहेर फिरायला लागायचं. मी पाटबंधारे खात्यामध्ये नोकरीला होतो. आम्ही 2005 साली रिटायर झालो, त्यानंतर म्हणलं आपण आपल्या भागासाठी काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकल्पातल्या सगळ्या शेतकऱ्यांना गोळा केलं आणि 150 पासून करून संस्था रजिस्ट्रेशन करून घेतली. ठिबक सिंचनामुळे दिंडनेरलीच्या शेतकऱ्यांना नेहमी लागणाऱ्या पाण्यापैकी फक्त 50% पाणी आता लागतंय. म्हणजे 50% पाणी गावकऱ्यांनी वाचवून पाणी बचतीचा संदेश दिलाय. इतकंच नव्हे तर ही योजना पूर्ण ऑटोमायझेशन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत पाणी देण्यासाठी कष्टच पडत नाहीत. पाणी पुरवठा संस्थेचे 8 कामगार 700 एकर शेतीला पाणी देतात. आता नवीन ठिबक सिंचनाच्या ह्या प्रोजेक्टमुळं आम्हाला शेतकरी वर्गांना पाण्याकडे येण्याचं वेळ वाचलेली आहे. इतर काम करता येते आणि रोज महत्त्वाचे म्हणजे उसाला रोज पाणी मिळते. हो, पहिलं काय शेंगा वैम करत होतो, आता हे ऊस केल्यामुळे आम्हाला जरा बरं पडले. कशामुळे झालं ऊस बीज? ऊस बीज ठिबक सिंचन साहेबांनी आम्हाला विश्वास दिला, त्यामुळे आम्ही हे केलं. हो, आणि केलं तर चांगलं झालं आहे आमचं. कोण म्हणतं उत्पन्न केवळ औद्योगिक वसाहतींमुळेच वाढतं? शेतीमुळेही उत्पन्न कित्येक पटीने वाढू शकतं हे दिंडनेरलीच्या गावकऱ्यांनी दाखवून दिलंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.